मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे कॉम्पिटिटिव एक्झाम हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर। अभियांत्रिकी शिकाऊ उमेदवार ॲप्रेंटिसची जाहिरात ही आलेली आहे मित्रांनो, मुख्य अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी औरंगाबाद यांच्या माध्यमातून। अर्ज स्वीकारण्याची तारीख आणि कार्यालयाचं नाव जाणून घ्या। 19/1/2021 ते 20/1/2021 या कालावधीमध्ये आपण ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत। विश्रामगृह परिमंडळ कार्यालय परिसर औरंगाबाद येथे अर्जही स्वीकारले जाणार आहेत। अर्जासोबत पदवी पदविका प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका, जन्म तारखेसाठी जन्म नोंदणी प्रमाणपत्र अथवा दहावीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, अर्ज आणि मूळ कागदपत्र पडताळणीसाठी 28/1/2021 सकाळी 10:30 वाजता विश्रामगृह परिमंडळ कार्यालय परिसर औरंगाबाद येथे उपस्थित राहायचं आहे। पदाचं नाव अभियांत्रिकी शिकाऊ उमेदवार। भरावयाच्या पदांची संख्या आहे पदवीधरकरता 14, यामध्ये अभियांत्रिकी विद्युत आणि इलेक्ट्रिकल। 13 पदविकासाठी आहेत, यामध्ये अभियांत्रिकी विद्युत आणि इलेक्ट्रिकल, आवश्यकता अभियांत्रिकी विद्युत पदवी, बी इलेक्ट्रिकल किंवा अभियांत्रिकी विद्युत पदविका, डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून तो आपण घेतला पाहिजे। पात्रता आपण समजून घेतलेली आहे। उमेदवारांचे शैक्षणिक पदवी आणि पदविका उत्तीर्ण केल्यापासूनचा कालावधी 3 वर्षापेक्षा जास्त असल्यास अशा उमेदवारांचे अर्जही स्वीकारण्यात येणार नाही आहेत। म्हणजेच 3 वर्षाच्या आतील आपली पदवी किंवा पदविका असली पाहिजेत। तसेच उमेदवारांनी यापूर्वी कुठल्याही संस्थेत शिकाऊ उमेदवार म्हणून काम केलेले नसावे। वयोमर्यादा सर्वसाधारण उमेदवारांसाठी 30 वर्ष तर मागासवर्गीयाकरता 35 वर्ष राहणार आहे। विद्यावेतन पदवीधर उमेदवारांकरता दरमहा ₹9,000 आणि पदविकाधारक जे आहेत त्यांच्यासाठी ₹8,000। कामाचं ठिकाण आहे औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात कुठेही। कार्यकाळ 1 वर्ष। उमेदवारांची नोंदणी शिकाऊ उमेदवारांची निवड झाल्यानंतर काही कारणास्तव ॲप्रेंटिस बोर्ड मुंबई यांच्याकडून उमेदवारांची नोंदणी नाकारण्यास आपली शिकाऊ उमेदवारी आपोआप रद्द होईल। अशा प्रकारची ही महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी औरंगाबाद विभाग औरंगाबादची जाहिरात होती आणि या माध्यमातून ती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। धन्यवाद।